विद्यार्थी मित्रों, आपण यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या उदयाची पार्श्वभूमी या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या घटकाचं विवेचन आपण केलेलं आहे. त्यानंतर आपण वारकरी संप्रदायाचं स्वरूप काय आहे त्याविषयी आपण विवेचन केलेलं आहे. आणि आणखी एका घटकाचं विवेचन केलेलं आहे, तो घटक म्हणजे संत साहित्याचे विशेष काय आहेत, संत साहित्याचं स्वरूप कसं आहे याविषयी आपण विवेचन केले. म्हणजे या तीन घटकाचं सविस्तर विवेचन यापूर्वी आपण केलेलं आहे. जवळपास आपण यावर 9 तास घेतलेले आहेत. आता आपल्याला जे पाहायचं आहे ते म्हणजे संत चोखामेळा यांच्या साहित्याविषयीचं विवेचन करायचं आहे, किंवा संत चोखामेळांचे अभंग आणि संत चोखामेळा यांचं व्यक्तिमत्व याचं विश्लेषण करायचं आहे. याविषयी आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. ते करत असताना पहिल्यांदाच मी एक इथे सांगेल की हे संत चोखामेळा हा पेपर निवडलेले विद्यार्थी आहेत त्यांनी नक्की आपल्या अभ्यासक्रमात काय आहे ते लक्षात घ्यावं, आणि ज्यांना केवळ संत साहित्याचा अभ्यास करावायचा आहे त्या दृष्टीनं ही लेक्चर ऐकतील, ही भाषणं माझी ऐकतील, त्यांना त्याची काही बंधनं असणार नाही. त्यांनी आपलं त्यांच्या त्यांच्याप्रमाणे ऐकावं, जे त्यांना मिळेल ते घ्यावं, किंवा जे या अभ्यासक्रमाशी संबंधित नाहीतच, जे बाहेरचे कोणी ऐकणारे आहेत त्यांना याचा काही संबंध असणार नाही, म्हणजे अभ्यासक्रमात काय आहे काय नाही वगैरे. पण ज्यांनी संत चोखामेळा हा पेपरच घेतलेला आहे आणि तेवढ्या त्या हेतूनच जे हे ऐकतात किंवा याचा अभ्यास करतात समजून घेतात, त्यांच्यासाठी मी असं सांगेन की मित्र, आपल्या अभ्यासक्रमामध्ये संत चोखामेळा हा MA च्या दुसऱ्या भागात, दुसऱ्या वर्षासाठी म्हणजे 17-3 साठी तिसऱ्या पेपर म्हणून तिसऱ्या पेपरला हा भाग आहे. विशेष ग्रंथकार संत चोखामेळा म्हणून आपल्यासाठी एक स्वतंत्र पुस्तकच अभ्यासक्रमाला लावलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, आणि या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे सभा कदम यांनी. आणि आता दुसरी आवृत्ती त्याची निघाली आहे. दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना भालचंद्र नेमाडेंनी केलेली आहे. शब्दालय प्रकाशनानं हे काढलेलं पुस्तक आहे. त्यामुळे हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक जाणीवपूर्वक स्लॅब अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपण लक्षात घ्यावं. अभ्यासक्रमाचा ज्यांचा काही भाग नाही त्यांना काही प्रश्नच नाही, पण ज्यांचा अभ्यासक्रमाचा भाग आहे त्यांनी मात्र हे लक्षात घ्यावं की शब्दालय प्रकाशनाचं श्रीरामपूरचे प्रकाशन आहे, त्यांनी काढले पुस्तक. विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये संत चोखामेळा यांचं चरित्र आहे, संत चोखामेळा यांचे अभंग आहेत, त्याचबरोबर संत चोखामेळा यांचे जे कुटुंबीय आहेत म्हणजे त्यांची पत्नी सोयराबाई असेल किंवा त्यांची बहीण निर्मळा असेल, मुलगा कर्ममेळा असेल, त्यांच्या बहिणीचा नवरा मेवणा बंकामार असेल, या सगळ्यांचे अभंग या ग्रंथामध्ये आहेत, या पुस्तकामध्ये आहेत. पण अभ्यासक्रमाला मात्र केवळ आणि केवळ संत चोखामेळा यांचेच अभंग आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट अशी की संत चोखामेळा यांच्या अभंगांचा अभ्यास करण्यासाठी केवळ हेच पुस्तक आहे का, बाकीच्या पुस्तकातले अभंग आधाराला घेता येणार नाहीत का? तर मला असं वाटतं की संत चोखामेळा यांचे अभंग आपण अभ्यासाला लावले तर बाकी उपलब्ध असतील आणखी अभंग कुठे, तर तुम्हाला आधाराला घ्यायला बिलकुल हरकत नाही. पण संपूर्ण अभंग या पुस्तकात नोंदवले गेलेत असं गृहीत धरून अभ्यास मंडळाने हे पुस्तक नेमलेलं आहे, हेही आपण लक्षात घ्यावं. ठीक आहे, हे झालं तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाबत. आता हे पुस्तक 1969 मध्ये पहिल्यांदा आलं, नंतर आता या प्रती आलेल्या आहेत आणि सभा कदम यांच्या पत्नी सौ मंदाकिनी कदम यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. अभ्यासासाठी आता या पुस्तकाचा अभ्यास करताना किंवा संत चोखामेळा यांच्या अभंगाचा अभ्यास करताना दुसरं एखादं समीक्षेचं पुस्तक कुठलं अभ्यासावं किंवा काय आधार आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर मी असं म्हणेल की एक पुस्तक अतिशय चांगलं निघालेलं आहे, ते म्हणजे जोहार चोखोबा नावाचं पुस्तक आहे. समीक्षेचं पुस्तक म्हणा किंवा
चोखोबाचा सर्वांगीण अभ्यास ज्यात आहे असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे संपादक आहेत सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी हे पुस्तक संपादन केलेलं आहे. आणि हे पुस्तक वेगवेगळ्या अभ्यासकांनी लिहिलेल्या लेखाचं एक संपादन आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही आधारला घ्यायला हरकत नाही. अर्थात सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड वगैरे हे जे ही जी मंडळी आहे ही दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं रिंगण नावाचा अंक काढतात आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील जे अभ्यासक आहेत संत साहित्याचे त्यांचे प्रत्येक वर्षी एका संतांवर त्यांचा विशेषांक असतो आणि त्या संतांच्या व्यक्तिमत्वांचा अभंगाचा अभ्यास असणाऱ्या लोकांकडून लेख मागवले जातात आणि ते लेख त्या रिंगणच्या अंकामध्ये एकत्रितपणे छापले जातात. तसेच लेख जे चोखोबाच्या चोखोबावर काढला जो विशेषांक होता त्यामध्ये जे छापलेले होते ते त्यांनी आता पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहेत आणि जोहार चोखोबा म्हणून त्यांनी पुस्तक काढलंय. हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. आता नवीन या पिढीमध्ये जे लिहिणारे आहेत आणि संत साहित्याचा संतांचा त्या काळाचा जे वेगवेगळ्या पद्धतीने अन्वयार्थ लावणारे लोक आहेत त्या लोकांचं लेखन या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये आहे. या अर्थानं खूप हे पुस्तक महत्वाचं आहे. रिंगणचे अंक खूप महत्वाचे आहेत असं मला वाटते. तेव्हा विद्यार्थ्यांनी हे आधाराला घ्यायला हरकत नाही. तुमचा जर प्रश्न असेल की याच्याशिवाय दुसरं काही लेखन असेल तर ते आम्ही वाचू नये का, तर मित्र जेवढं तुम्ही जास्तीचं वाचाल तेवढं चांगलंच आहे. तुम्ही अगदी मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे जे खंड आहेत ते वाचू शकता आणि महत्वाचे आहेत. बाकी आणखी अनेकांनी लेखन केलंय ते तुम्ही वाचू शकता. आपला प्रश्न महत्वाचा हा आहे की आपण संत चोखामेळा यांचं व्यक्तिमत्व नीट आपल्या लक्षात येणं आणि संत चोखामेळा यांच्या अभंगांचा अर्थ आपल्याला लावता येणं किंवा संत चोखामेळा यांच्या एकूणच लेखनाचा आपल्याला नीट अन्वयार्थ लावता येणं ते जसं तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे, हे झालं. आता जे विद्यार्थी एमएच्या परीक्षेला बसले तिसऱ्या सत्रासाठी बसलेले आहेत आणि ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी आता आपण संत चोखामेळा यांच्या व्यक्तिमत्वांचा आणि अभंगांचा अभ्यास करत असताना यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावं, विद्यार्थ्यांनी काय अभ्यास असं न करता सरळ सरळ आपण विवेचन करत जाऊ. विद्यार्थ्यांनी त्यांनी त्यांच्या परिणाम नीट समजून घ्यावं असं मी म्हणेल. ठीक आहे, आता आणखी एक अभ्यासासाठी उपयुक्त पुस्तक म्हणजे भक्तविजय नावाचा एक ग्रंथ आहे. श्री भक्तविजय नावाचा ग्रंथ आणि हा महिपती बुवा कांबळे यांनी लिहिलेला आहे. हा जो महिपती बुवा कांबळे आहे तो महिपती बुवा कांबळे अहमदनगर जिल्ह्यातील ताहराबाद इथला आहे, राहुरी तालुक्यातला. म्हणून त्यांना महिपती बुवा ताहराबादकर असंही म्हटलं जातं. यांचा जीवन कालखंड आहे 1715 ते 1790 आणि या माणसाने भक्तविजय नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केलाय आणि जवळपास सगळ्याच संतांचं चरित्र त्यांनी त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. 23 अध्यायामध्ये चोखामेळ्यांचं चरित्र आलंय. हा ग्रंथही महत्वाचा आहे. अर्थात हा ग्रंथ त्यांच्या चोखामेळ्यांच्या समकालीन कवीने लिहिलेला नव्हे, नंतरच्या या संतानं लिहिलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण तरी खूप कष्टाने खूप मेहनतीने हा ग्रंथ महिपती बुवा कांबळे यांनी प्रसिद्ध केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे सगळे चरित्र आलेले आहेत. तेव्हा वाचायला आणि संत चरित्र समजून घ्यायला हा चांगला आहे, उपयुक्त आहे. या अर्थानं याकडे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. पाहाच्या यांनी म्हणजे सभा कदम यांनी महिपती बुवांचं सगळ्या अभंगाचा एकत्र अभ्यास जो मांडला ती गोष्ट महत्वाची आहे. खर तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे सभा कदम यांचं काम. खरं म्हणजे ते मुंबई हायकोर्टामध्ये कारकून होते आणि ते काही श्रीमंत वगैरे नव्हते. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. पण या माणसाने कमालीच्या निष्ठेने संत चोखामेळा यांचे अभंग एकत्र केलेले आहेत. मित्र हो, त्यांचं श्रेय खूप मोठं आहे याची मी इथं जाणीवपूर्वक आठवण करून देतो. आपण जे जे मराठी वाङ्मय व्यवहारावर प्रेम करणारे लोक आहेत, संतांवर आणि संत साहित्यावर प्रेम करणारे लोक आहेत, अभिमान यांचा ज्यांना ज्यांना आहे त्यांनी सभा कदम यांच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. इतकं सभा कदमांचं काम महत्वाचं आहे.
ही जाणीव आपण ठेवली पाहिजे, कृतज्ञतेपणे ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यांचं काम खूप मोठं आहे, महत्वाचं आहे असं एक मला वाटतं. इथे एवढं नोंदून आपण आता पुढे जाऊ. म्हणजे बाळा संत चोखामेळा यांचं जे कुटुंब आहे, संत चोखामेळा यांनीच अभंग लिहिलेत का? तर मित्र हो तसं काही नाही, संत चोखामेळा यांच्याशिवाय त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्याच माणसाने अभंग लिहिलेले आहेत. त्यामध्ये मग संत चोखामेळा यांची पत्नी आहे, सोयराबाई आहे, कर्ममेळा आहे, बंका आहे, निर्मळा आहे. वाङ्मय व्यवहारामध्ये संबंध हे कुटुंबच्या कुटुंबच असं संत असणं आणि अशा पद्धतीचं संत कवी असणं ही आश्चर्याची गोष्ट आहे आणि अपवादात्मक गोष्ट असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे संत नामदेवांच्या कुटुंबातील सगळ्या लोकांनीच अभंग लिहिले. संत नामदेव आणि संत चोखामेळा या दोघांच्या कुटुंबातील सगळेच लोक संत होते आणि सगळ्यांनीच अभंगांची निर्मिती केली. ही खूप मोठी गोष्ट आहे, हे नवल वाटावं असं आहे. विशेष म्हणजे 13व्या शतकातली ही गोष्ट आहे. 13व्या शतकामध्ये अशा पद्धतीचं लेखन एखाद्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी करणं ही नवलच, कारण तेव्हा शिक्षणाची व्यवस्था नव्हती या लोकांना. म्हणजे शिक्षण घेण्यासंधी नव्हती, लिहिता वाचता येत नव्हतं, तरी या लोकांनी कसं लिहिलं अशीला प्रश्न आहे. पुढे आपण त्याचं थोडंफार विवेचन करू. आपण इथे हा भाग फार खोलात जाऊ नये, पण महत्वाचं आहे संत असणं आणि त्यांचं संत कवी असणं, महार जातीतल्या लोकांचं संत असणं. कारण त्या काळामध्ये महार जातीतल्या लोकांना धार्मिक दृष्ट्या कुठलं स्वातंत्र्य नव्हतं. कुठलं स्वातंत्र्य नसताना सुद्धा हे सबंधच्या संबंध कुटुंब संत असणं हे नवल आहे. आणि दुसरं म्हणजे संत कवी असणं, अभंगांची रचना करणं हेही नवल आहे. या संतांनी काय केलंय, म्हणजे चोखामेळाच्या कुटुंबातील लोकांनी काय केलेलं आहे, तर अभंगाची निर्मिती करत असताना त्या अभंगांतून आपल्या व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून वेदनेची अभिव्यक्ती केली. त्यांचं जे दुःख होतं ते दुःख त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यांचं कमालीचं दुःख होतं त्याची चर्चा आपल्याला पुढे करायचीच आहे, ते मी फार करणार नाही. परंतु विठाळाचे अभंग वगैरे पाहिले किंवा संत चोखामेळा यांना जे बडव्याने मारलेल्याचे वगैरे उल्लेख येतात ते जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हे किती दुःख म्हणजे वेदनादायी त्यांचं जगणं होतं. किंवा पुढे त्याची त्याचं विवेचन करणार आहोत, पण ते सहज तुम्हाला सांगतोय की चोखामेळांना त्यांची पत्नी जेव्हा गरोदर असते तेव्हा आता ती तिची प्रसूती काळ जवळ आला असतो तिचा आणि अशा वेळेस घरामध्ये अन्नधान्य सुद्धा नसतं. चोखामेळा आपल्या बहिणीकडे निघून जातात, आता या दुःखाला सामोरं जाण्या कसं जायचं त्यांच्या पुढचा प्रश्न असतो आणि म्हणून ते निघून जातात. मित्र या गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर वेदनादायी या गोष्टी आहेत. संत चोखामेळांच्या अनेक अभंगामध्ये आपल्याला उष्ट सुद्धा मिळत नाही अशा पद्धतीचा उल्लेख येतात. मी तुमच्या दासाचा दास आहे, तुमच्या दारीचा कुत्रा आहे वगैरे अशा पद्धतीचे उल्लेख येतात. ही खूप वेदनादायी गोष्ट आहे, कारण दासाचा दास असणं, नोकराचा नोकर असणं, उष्ट खाणं हे काही फार सन्मानाच्या आनंदाच्या गोष्टी नसतात. ह्या अपरिहार्य तिथून आलेल्या बाबी आहेत, वेदनेचा भाग आहे. म्हणजे या लोकांनी दुःख भोगले, दारिद्र्य भोगले, अर्धनग्न आणि अर्धपोटी अवस्थेमध्ये जीवन जगलेलं आहे आणि मग त्यांचं हे जे अशा पद्धतीचं जीवन होतं ते जीवन त्यांनी त्यांच्या अभंगातून मांडलेलं आहे. ही वेदनेची अभिव्यक्ती आहे या अर्थानं यांच्या अभंगाकडे आपल्याला पाहता येईल. दुसरं म्हणजे या सगळ्या संतांनी, संत चोखामेळा असतील, सोयराबाई असेल, बंका असेल किंवा निर्मळा असेल, संत चोखामेळा यांची बहीण किंवा निर्मळाचा नवरा बंका महाराष्ट्र, या सगळ्यांनीच जसं आपल्या वेदनेची अभिव्यक्ती केली त्याचबरोबर त्यांनी सांप्रदायिक तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे. यापैकी कोणाचे अभंग तुम्ही वाचा, त्या अभंगामध्ये पंढरपूरचं वर्णन येते, चंद्रभागेचं वर्णन येते, विठ्ठलाचं वर्णन येते आणि विठ्ठलाचं नाम घेतल्यामुळे तुम्ही पावन व्हाल अशा पद्धतीची एक भूमिका त्यांची येते. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे नामसंकीर्तन आहे, नाम भक्तीचा त्यांनी पुरस्कार केला आहे आणि या नाम भक्तीचा पुरस्कार या संतांनी सुद्धा केल्याचं आपल्या लक्षात येतं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे एकीकडे व्यक्तिगत वेदनेची अभिव्यक्ती करतात, दुसरीकडे हे लोक ज्या संप्रदायाचे ते अनुयायी आहेत त्या संप्रदायाचं तत्वज्ञान मानतात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. दुसरं म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळामध्ये ज्यांच्या आता धर्मसूत्र होती त्या लोकांच्या विरोधात बोलणं म्हणजे थेटपणे
मृत्यूला आमंत्रण देणंच होतं. हा हे केवळ मी असं म्हणतोय असं नाही, तर आपला इतिहास असं सांगतो. ज्यांनी ज्यांनी धर्मव्यवस्थेला आव्हान दिलं त्यांना त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. अगदी महात्मा बसवेश्वरांपासून ते पुढे संत तुकारामापर्यंतचे उदाहरण जर आपण पाहिले, तर मला जे म्हणायचं आहे ते तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल. किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये जे गोविंद पानसरे असतील किंवा बाकी जे लोक असतील कलबुर्गी वगैरे यांचे जे खून झाले, इथपर्यंत आपल्याला हे पाहता येईल. हा जर इतिहास पाहिला तर इथे धर्मव्यवस्थेला आव्हान देणं म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखंच असतं, असं आपल्याला एक चित्र किंवा अशी एक आपली पूर्वपार्श्व पूर्वीची परंपरा आणि अलीकडच्या काळातले वास्तव असंच दिसतं. असं असताना 13व्या शतकामध्ये या संतांनी चोखामेळा असतील, सोयराबाई असतील, किंवा अगदी कर्ममेळा त्याच्यानंतरचा म्हणजे चोखामेळाचा मुलगा कर्ममेळा असेल की जो थेटपणे म्हणतो की उष्ट खाता खाता आमचा जन्म गेलेला आहे, तुम्हाला याची लाज वाटत नाही का, कर्ममेळा असेल, ह्या सगळ्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या परिस्थितीला त्यांच्या वेदनेला कारण ठरलेल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये एक संघर्ष केला, त्यांच्या विरोधातल्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. हा हे खूप महत्वाचं आहे मित्र, आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या काळाच्या संदर्भात. तुम्ही लक्षात घ्या की जिथे धर्मव्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलणं खूपच अवघड होतं त्या काळामध्ये, ही मंडळी बोलत आहे. तुम्ही जर विठाळाचे अभंग वगैरे लक्षात घेतले सोयराबाईंचे चोखणा मिळायचे, तर त्यांनी वेदांना विटाळ आहे, शास्त्रांना विटाळ आहे, देवांनाही विटाळ आहे, सगळ्यांनाच विटाळ आहे, कारण त्यांना ब्राह्मणांनी स्पर्श केलेला आहे आणि ब्राह्मणांचं शरीर हे महाराजांच्या शरीरापेक्षा वेगळं नाही. महाराणा जर विटाळ आहे तर ब्राह्मणांना विटाळ आहे, आणि ब्राह्मणांनी ज्यांना ज्यांना मग स्पर्श केला त्यांना सगळ्यांनाच विटाळ झालेला आहे, अशा पद्धतीची एक मांडणी त्या काळामध्ये केली. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वर्णव्यवस्थेला हे किती खंबीर असं आव्हान होतं, त्याच्याबद्दलच्या कशा या थेट प्रतिक्रिया होत्या. इथल्या धर्मव्यवस्थेची सूत्र ज्यांच्या हातात होती त्यांच्या विरोधातल्या ह्या किती थेट निसंदिग्ध अशा प्रतिक्रिया होत्या हे तुम्हाला कळेल. हे सगळं नवलाच आहे, हे सगळं फार महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेऊ. केवळ त्यांनी एवढंच केलं का तर नाही, हे सगळं नाकारत असताना म्हणजे धर्मव्यवस्था नाकारत असताना त्यांनी समाज जर सुखानं जगायचं असेल, समाजामध्ये समाजामधल्या माणसांना जर व्यवस्थित जगायचं असेल, चांगलं जगायचं असेल, तर समाजामध्ये समता असायला हवी, अशा पद्धतीचं एक सूत्र संत चोखामेळांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी मांडलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सामाजिक जीवनमूल्यांची नव्या जीवनमूल्याची मांडणी ते करत होते, आणि ही मांडणी केव्हा करत होते तर 13व्या शतकामध्ये करत होते, की ज्या शतकामध्ये विज्ञानाचा वगैरे फार विकास झाला नव्हता, किंवा हे जे संशोधनातून आलेले वैज्ञानिक सत्य ते लोकांच्या समोर नव्हते, अशा काळामध्ये ते कर्मकांडांपेक्षा वेगळ्या जीवनमूल्यांची मांडणी करत होते. मला असं वाटतं की ही गोष्ट खूप महत्वाची आहे, आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपण लक्षात घेतली पाहिजे की सामाजिक जीवनामध्ये समतेचे एक सूत्र मांडत होते. ह्या सगळ्या गोष्टी संत चोखामेळा आणि चोखामेळाचं कुटुंब यांच्यापैकी कोणाचाही जर तुम्ही अभ्यास करत असाल, समजून घेत असाल, तर खूप मोठी गोष्ट आहे. आश्चर्य वाटावं, नवल वाटावं अशीच गोष्ट आहे असं मला वाटतं. ठीक आहे, आता याच्या पुढे आपण पाहू म्हणे संत चोखामेळा यांचं चरित्र, संत चोखामेळा यांचा जन्म केव्हा झाला असावा याच्याविषयी आपण चर्चा करू. मित्र, आपल्याकडे तसं लेखनाची परंपरा काही फार चांगली नाही आहे, म्हणून संत चोखामेळा यांच्या जन्माचा कालखंड नक्की करणं खूप अवघड आहे, आणि तो निश्चितपणे असा काही नोंदवला गेलेला नाही आहे. कारण आपल्याकडे इतिहासच लेखन व्यवस्थितपणे केलं गेलेलं नाही. खरं तर त्या काळामध्ये इतिहास लेखनाची जबाबदारी एका विशिष्ट वर्गांवर होती, कारण विशिष्ट वर्ग लिहिणारा होता. परंतु हा लिहिणारा जो वर्ग होता तो एकूण इतिहास जो लिहायला पाहिजे सर्वांगीण स्वरूपाचा, तसा इतिहास काही हा वर्ग लिहित नव्हता. हा वर्ग आपला स्वतःचाच इतिहास लिहित होता असं आपल्याला लक्षात येते. पूर्वीचे जरी संदर्भ पाहिले तरी तुमच्या ते लक्षात येईल. मला फार खोलवर जायचं नाही, पण सहज तुम्हाला उदाहरण देतो मी की सबंध रामायण जर तुम्ही वाचला तर रामायणामध्ये तुम्हाला काय दिसतं पहा, की रामायणामध्ये रामाचं चरित्र येतं, सीतेचं चरित्र येतं, दशरथाचं चरित्र येतं, त्यांच्या बायकांचं चरित्र येतं, किंवा त्यांचा जो यज्ञ आहे त्याचं चरित्र आहे, त्यांचं ते चरित्र येतं, रामाच्या वनवासाचं चरित्र येतं, मग त्यांचं रावणाशी झालेलं युद्ध वगैरे याचं चरित्र येतं. साधा प्रश्न आहे मित्र,
त्या काळामध्ये एवढे 10-15 माणसं जगत होते का? याच्या पलीकडे काही समाज होता की नाही? राजा जर दशरथ होता तर या राजा होता तेव्हा प्रजा होती, ती प्रजा कशी जगत होती? त्यांचं दुःख काय होतं, सुख काय होतं, ते काय भोगत होते, याच्याविषयी कुठं असं सविस्तर लेखन येते येत नाही. म्हणजे विशिष्ट माणसांविषयीच लिहिलं गेलेलं आहे. हे मी रामायणाचं एक उदाहरण दिलं, पण एकूण तुम्ही जर इतिहास पाहिला तर असंच लक्षात येतं. इथे त्याच्या फार खोलात जाणं अपेक्षित नाही, पण माझ्या लेखनामध्ये हे अनेकदा हे संदर्भ आलेले आहेत, जिथं जिथं ही गोष्ट येते किंवा हे घटक माझ्या विवेचनामध्ये येतो तिथे तिथे मी ही गोष्ट याच्यापेक्षा अधिक विस्तारानं नोंदवलेली आहे. इथे मी फार खोलात जाणार नाही, पण एवढं मात्र नक्की की ज्यांच्या ती लेखनी होती त्यांनी आपला इतिहास लिहिला. दुसरं महत्वाचं म्हणजे यांच्या लेखनाची दुसरी जर मर्यादा नोंदवायची असेल तर त्यांनी लिहिलेला इतिहास सुद्धा सत्य लिहिला नाही, हे खूप महत्वाचं आहे. तो तरी खरा लिहिला का? तर तोही खरा नाही लिहिला, तोही मिथक रूप अशा स्वरूपाचा लिहिला. खरं काय खोटं काय हे काहीच कळत नाही अशा पद्धतीचा तो इतिहास आहे. म्हणजे यज्ञ करायचा, यज्ञातून कोणीतरी देवी वर येते, देवता वर येते आणि देवता एखादा फळ देते किंवा खीर देते आणि ती खीर किंवा फळ खाल्लं की लेकर होतात, अशा पद्धतीचे हे मांडणी. म्हणजे सत्य कधी सांगायचंच नाही अशा पद्धतीनं, खोटच खरं म्हणून सांगायचं आणि ते इतक्या विचित्रपणे सांगायचं की त्याच्यातून स्वतःचा फार तर लाभ होईल याच्या पलीकडे काही नाही, अशा पद्धतीचं हे सगळं आहे. नंतरच्या काळामध्ये इतिहासाची आपली परंपरा काही फार बदलली नाही, 13व्या शतकामध्ये काही फार बदलली नव्हती. बाकी लोक म्हणजे इतिहास लेखनाच्या बाबत असेच राहिले, म्हणजे बहुजन समाजाने फार व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे असं नाही. म्हणजे त्या गटावर टीका करत असताना किंवा त्या गटाचं टीका म्हणणं म्हणायचं नाही, त्यांचं खरा रूप सांगणं हे अपेक्षित आहे. प्रत्येक अभ्यासकाने ते सांगत राहिलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पुढची खरी मांडणी आपण करू शकणार नाही. खरं ते बोलत राहायला काही हरकत नाही. बहुजनाने तरी नीट लिहिले का? तर तेही नाही. म्हणजे संतांनी तरी आपल्या तारखा किंवा त्या त्या काळात त्या लोकांनी अभंग लिहिले, आपल्या जीवनाविषयी नक्की काही खरं खरं लिहिलं का? तर नाही. म्हणजे संत चोखामेळाने एवढे अभंग लिहिले पण त्यांच्या जीवनाविषयी नाही लिहिलं, आपण बहुधा टाळतो. आता ठीक आहे की त्याचा दुसरा एक अन्वय अर्थ असा लावता येतो की स्वतःविषयी फार कमी लिहित होते किंवा स्वतःचं मोठे पण त्यांना सांगायचं नव्हतं असं आपण म्हणू शकू. पण खऱ्या नोंदी करायला काय हरकत नाही, पण केल्या नाही. म्हणजे आपलं एकूणच चित्र काय दिसते, आपण जेव्हाच्या तेव्हा खऱ्या नोंदी करतच नाही. आपण काय करतो, त्या जी घटना ज्या ज्या काळात घडते त्या काळात त्याची नोंद न करता काळ जाऊ देतो, आणि एकदा काळ खूप निघून गेला मागे पडला की मग त्या घटनेविषयी आपल्या आपल्या पद्धतीने लिहित राहतो. मग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लिहितो, म्हणजे कोणालाही कुठल्याही पद्धतीनं कसंही मागे पुढे करून त्याचं वाईट रूप चांगलं रूप सांगून कसंही त्या घटना लिहिता येतात. आणि मग लिहिल्या की वाद घालायला सगळ्यांना संधी, मग आपण सगळेच वाद घालत असतो, मग माझं खरं तुझं खरं किंवा हे असं ते तसं वगैरे. पण जेव्हाच्या तेव्हा खरं नोंदवणं जे असतं ते मात्र आपण करत नाही, अशी आपल्या इतिहास लेखनाची एक परंपरा दिसते. याच्याविषयी फार मला लिहायचं नाही, याच्याविषयी साळुंखे सरांनी साळुंखे सरांनी खूप विवेचन केलेलं आहे. अभ्यासकांनी ते वाचायला हरकत नाही, मला इथे त्याच्याविषयी लिहायचं नाही. पण एवढं नक्की की संत चोखामेळा यांची नक्की जन्मतारीख काय ही आपल्याला कळत नाही, पण आता अलीकडच्या काळामध्ये संत चोखामेळा यांची यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि तो मेवणा राजा, बुलढाणा जिल्ह्यातील मेवणा राजा इथं तो जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि त्यांनी एक तारीख अशी गृहीत धरलेली आहे की संत चोखामेळांचा जन्म 14 जानेवारी 1268 ला झाला असं ते म्हणतात. बऱ्याच अभ्यासकांनी ही तारीखही मान्य केलेली आहे, म्हणजे असा असावं असं गृहीत धरलेलं आहे. आता नक्की सांगणं अवघड आहे, पण आपण आता असं गृहीत धरायला हरकत नाही की 1268 ला संत चोखामेळा यांचा जन्म झाला, इसवी सनांचं 1268, म्हणजे ते संत नामदेवांच्या वगैरे समकालीन आहेत असं आपण गृहीत धरू, कारण संत नामदेवांचा जन्म हा 1270 आहे. तर 1270 म्हणजे संत नामदेवांपेक्षा 2 वर्षांनी हे मोठे असावेत, वडील असावेत असं आपण म्हणू शकतो. पण पुढच्या काळामध्ये हे संत नामदेवांचा शिष्य म्हणून घेतात आणि संत नामदेवाने त्यांचं शिष्यत्व कुठून आकारलेलं नाही. संत नामदेव काही शिष्य मंडळी वगैरे वगैरे गोळा करणाऱ्यापैकी नव्हते किंवा मठांची वगैरे स्थापना करणाऱ्यांपैकी नव्हते, पण चोखामेळा मात्र आपण संत नामदेवांचा शिष्य होत असं म्हणतात. अर्थात ते 2 वर्षे वयानं मोठे दिसतात ही जर तारीख मान्य केली तर. पण असेल कदाचित नाही असू शकतात, 4-5 वर्षाचं इकडे तिकडे होऊ शकते, पण संत नामदेवांचा कालखंड तोच आहे.
1270 चा जन्म संत नामदेवाचा आपण मानतो आणि ज्ञानेश्वरांचा जन्म त्याच काळातला 1271 चा आहे. गोरा कुंभाराचा 1267 आहे. सावतामाळे थोडे अगोदरचे आहेत, 1250 आहेत असं आपण मान्य केलं आहे किंवा अभ्यासकांनी हे साल त्यांच्या जन्मांचे मान्य केलेत. म्हणजेच संत चोखामेळा हे संत नामदेवांच्या समकालीन असणाऱ्या संतांपैकी एक आहेत असं आपण समजू. आणि 1268 त्यांचा जन्म. मेवणा राजावाशी जे लोक आहेत त्यांनी मान्य केलंय किंवा त्यांनी ही मान्य केलेली आहे त्यांचं हे मत आहे. आता ठीक आहे, पण फार काही फरक पडणार नाही मागे पुढे असं शकते. 1268 आता माहितच नाही आपल्याला तारीख. नक्की आपल्याला तारीख करणं अवघड आहे, तशी तशी साधनं आपल्याकडे नाही. तर मला वाटतं की 1268 हे मानायला काही हरकत नाही. तो त्यांचा जन्माचा कालखंड किंवा जन्म आपण मानू. चरित्रात्मक परिचय पाहताना ही गोष्ट आपण मान्य करायला हरकत नाही. आता प्रश्न असा आहे की चोखोबाचं जन्मगाव कोणतं असावं. चोखोबांच्या जन्मगावाविषयी मतांतर आहेत. म्हणजे चोखोबाचं जन्मगाव मेवणा राजाचं आहे का? तर अनेकांनी चोखोबांचं जन्मगाव मेवणा राजा नसावं अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. नक्की सांगता येत नाही आपल्याला आता, पण संदर्भ तुमच्या पुढे मी ठेवेल. मी काही त्यांच्या समकालीन वगैरे नव्हतो, मला हे नक्की काही माहित नाही, परंतु संदर्भ जर पाहिले आपण तर असं आपल्या लक्षात येते की महिपती बुवा कांबळे ज्यांनी भक्तविजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी संत चोखामेळा हे पंढरपूरचे होते अशा पद्धतीची मांडणी केली आहे. भक्तविजय मधला 23 क्रमांकाचा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या अध्यायामध्ये ही मांडणी केली आहे. आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की संत चोखोबा हे पंढरपूरचे होते. पंढरपूरमध्ये ते अगदी लहानपणापासूनच विठ्ठलाची भक्ती करत असत. विठ्ठलांच्या भक्तीमध्ये रममाण होणारे संत होते. पण चोखामेळाला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाता येत नव्हतं, म्हणून ते विठ्ठलाच्या मंदिराच्या पुढे तिष्ठत असत, दिवसभर उभं राहत किंवा तिथे थांबत आणि विठ्ठलाचं नाव घेत. त्यांची ओढ प्रचंड होती की मंदिरामध्ये आपण जावं, पण त्यांना जाता येत नव्हतं. आणि म्हणून मग काय झालं, तर विठ्ठलानं आपल्या भक्तांची अर्थता कळाली आणि विठ्ठलच रात्रीच्या वेळी त्यांना मंदिरामध्ये घेऊन जात आणि मग दोघांचा संवाद होत, विठ्ठलांचा आणि चोखामेळांचा. आणि ही गोष्ट तिथल्या ब्राह्मणांना किंवा जे विठ्ठलाचे पुजारी होते, बडवे होते, त्या बडव्यांना कळाल की रात्रीच्या वेळेला हा जो चोखामेळा आहे तो चोखामेळा मंदिरामध्ये जातो आणि विठ्ठलाशी बोलत बसतो. हे जेव्हा ब्राह्मणांना कळालं तेव्हा ब्राह्मणांनी चोखामेळाला प्रतिप्रश्न केला की तू मंदिरामध्ये जातो कसा काय, कारण तो तर जाती ना महार आहे. मग चोखामेळाने सांगितलं की काय सांगायचो, मी मंदिरामध्ये जात नाही, पण देवच मला हाताला धरून मंदिरामध्ये घेऊन जातो आणि मग माझ्याशी बोलत बसतो. मग आता ब्राह्मणांनी काय करावं, तर ब्राह्मणांनी सांगितलं की असं कसं काय, असं चालणार नाही. आणि त्यांना सांगितलं की तुला देव जर मंदिरामध्ये घेऊन जातो ना, तू आता असं कर, मंदिराच्या पुढे थांबूच नको. आणि मंदिराच्या पुढेच नाही तर पंढरपुरामध्येच थांबू नको असं त्यांना सांगितलं गेलं. आणि पंढरपुरातून हाकलून देण्यात आलं. आणि नंतर मग हा जो चोखा मेळा आहे तो चंद्रभागेच्या पैल तीरावर म्हणजे पूर्वेकडे पलीकडच्या काठेवर जाऊन चोखा मेळा झोपडी बांधून वगैरे राहत असत अशी एक मांडणी केली जाते. आता सभा कदमानी जी पहिली आवृत्ती या संत चोखामेळांच्या अभंगाची चरित्र आणि अभंगाची प्रकाशित केली होती, त्यामध्ये त्यांनी तिथे जे चंद्रभागेच्या पैल तीरावर चोखामेळा राहत असं त्यांची झोपडी, तिथे त्यांनी एक डिकमाळ बांधलेली होती, त्याचे फोटो वगैरे दिलेले होते आणि तिथे त्यांच्या काही खाणापुणा होता अशी नोंद त्यांनी केलेली आहे. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की चोखामेळा पंढरपूरला राहत असत. पण जन्म तिथलाच असावा का, महिपती बुवा कांबळे यांनी म्हटलेलं आहे की त्यांचा जन्म तिथलाच असावा, पण बाकी अभ्यासकांचं वेगवेगळं मत आहे. आणि त्यापैकी पहा की श्रीरंग गायकवाड आणि राजेश शेगोकार या दोन अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की संत चोखामेळा यांचं जन्मगाव पंढरपूर नसून मेहुणपुरी आहे. आता हे जे मेहुणपुरी आहे त्या मेहुणपुरीच नाव आज मेहुणा राजा असं आहे आणि ते बुलढाणा जिल्ह्यातलं गाव आहे. राजमाता जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांनी हे पूर्वीचं जे मेहुणपुरी होतं ते मेहुणपुरी त्यांच्या मेहुण्याला जागिरी म्हणून दिलं होतं. आणि जेव्हापासून हे मेहुणपुरी गाव त्यांनी मेहुण्याला जागिरी म्हणून दिलं तेव्हा मेहुण्याला दिलेलं हे जागिरीचं गाव म्हणून त्याचं नाव मेहुणा राजा असं झालेलं आहे. ते पूर्वीचं मेहुणपुरी, आता ते मेहुणा राजा, आता रेकॉर्डला त्यांचं नाव मेहुणा राजा असंच आहे.
तर श्रीरंग गायकवाड आणि राजा शिवकार यांचं म्हणणं असं की पूर्वीचं मेहनपुरी म्हणजे आताचं जे मेहुणा राजा आहे हे गाव संत चोखामेळा यांचं जन्मगाव असावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी काही पुरावे दिलेले आहेत, ते पुरावे आपण पुढे पाहू. बाकी विल भावे असतील, रा पांगारकर असतील, शंभू तुळपुळे असतील, हे जे अभ्यासक आहेत या अभ्यासकाने चोखामेळा यांचं जन्मगाव मंगळवेढा असावं, ते मंगळवेढ्याचेच असावेत, मंगळवेढा येथेच राहत असावेत अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. मित्र विल भावे, लरा पांगारकर, शंभू तुळपुळे ही अभ्यासक आहेत. आता विल भावे आणि लरा पांगारकरांच्या अभ्यासाविषयी पुढे आपण विवेचन करणारच आहोत, इथे आपण त्याच फार खोलामध्ये जाऊ नये. परंतु यांनी असं म्हटलं आहे की हे मंगळवेढ्याचे असावेत, पण मंगळवेढ्याच्या किंवा मंगळवेढ्यांचा त्यांचा जन्म झाला असावा याला कुठलेही पुरावे त्यांनी दिलेले नाहीत आणि पुरावे काही आढळत नाहीत. आता मेहुणपुरीचे म्हणत असताना मेहुणपुरीला काही असे पुरावे आहेत का किंवा अशा पद्धतीचे काही संदर्भ सापडतात का, ते खाणाखुणा आहेत का? तर मेहुणपुरीला अशा काही खाणाखुणा दिसतात. उदाहरणार्थ मेहुणपुरीच्या परिसरामध्ये म्हणजे आजच्या मेहुणा राजा या गावाच्या परिसरामध्ये खडकपूर्णा नावाचं धरण आहे आणि त्या खडकपूर्णा नावाच्या धरणाला चोखा सागर असं नाव दिलेलं आहे. दुसरं म्हणजे इथे मेहुणा राजा या गावाच्या शिवारामध्ये चोखोबाचं शेत म्हणून ओळखलं जाणारं जमिनीचा तुकडा आहे आजही आणि त्याला चोखोबाचं शेत असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे तिथे चोखोबाची मूर्ती आहे त्या शिवारामध्ये, ती भंगलेली आहे पण ती मूर्ती आहे. त्याशिवाय या गावाच्या जवळ निर्मळा नावाची नदी वाहते की ज्या निर्मळा नदीचा नेहमी नेहमी उल्लेख या संतांच्या अभंगामध्ये येतो, म्हणजे चोखामेळ्यांच्या किंवा संत निर्मळाच्या पंकजच्या वगैरे यांच्या अभंगामध्ये जो उल्लेख येतो निर्मळा तीर्थाचा वगैरे, तर ती निर्मळा नदी इथे आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की इथे हे चोखामेळा होऊन गेलेला आहे. दुसरं म्हणजे आज मेहुणा राजावाशी जे लोक आहेत, तिथले जे नागरिक आहेत, ते वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि हे सगळे लोक चोखामेळ्याचा जन्मोत्सव साजरा करतात. म्हणजे जवळपास 700 वर्षे त्यांनी चोखामेळ्यांच्या आठवणी जपलेल्या आहेत आणि या आठवणी जपत असताना त्यांना अभिमान वाटतो आणि चोखामेळा आपल्या गावचे आहेत असं त्यांना वाटते. उगीच्या उगीच महार जातीत जन्मलेल्या एका संतांविषयीचा आदरभाव, संतांविषयीची ही आठवण, ही स्मृती उगीच्या उगीच कुठला समाज जपणार नाही. तर मला असं वाटते की चोखामेळा तिथले असावेत या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत. आपण दुसरीकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की हे असं काही मला दिसत नाही मंगळवेढ्याला इथे दिसते. आता या ज्या अशा काही जन्म अशा काही घटना असतात किंवा अशा काही बाबी असतात ज्याला आपण इतिहास लेखनाची साधनं अशी म्हणू, ही साधनं आपण महत्वाची मानली पाहिजे. या साधनानं मूक ठेवू नये, मुक ठेवू नये, कारण आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की इतिहास म्हणजे केवळ शब्दात जे मांडतो त्यालाच इतिहास म्हणत नसतात. इतिहास लेखनाची साधनं ही वेगवेगळी असतात, चित्र असत, चित्र असतात, मूर्ती असतात, किंवा आणखी हे कुठल्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी, एखादी वास्तू असेल किंवा एखादे अलंकार असतील त्या काळातले, त्या काळातले एखादे नाणे असतील, आणखी काही असतील, किंवा तोंडातोंडी चालत आलेल्या लोकांच्या कथा असतील, या सगळ्या गोष्टी आपण हे केल्या पाहिजे. म्हणजे इतिहास लेखनामध्ये असं नाही चालणार की हे सगळे साधनं मुख्य ठेवायचे आणि मुख्य ठेवून केवळ शब्दामध्ये जे काय आहे त्याचाच आधार घ्यायचा, त्याच पद्धतीने सोयीचा इतिहास लिहायचं, असं काही चालणार नाही. तर हे सगळे साधनं बोलते केले पाहिजेत, कारण यांच्यात इतिहास लपलेला असतो. खरा इतिहास ज्याला लिहायचा आहे त्या लेखकाने, इतिहास लेखकाने ह्या सगळ्यांना बोलतं केलं पाहिजे, या सगळ्यांना बोलतं करून इतिहास लिहिला पाहिजे. अशा पद्धतीचा पायंडा आपल्याकडे नव्हता. खरं तर आपल्याकडचा पायंडा म्हणजे आपल्या सोयीचा तो इतिहास लिहायचा, त्याच्यासाठी काल्पनिक मग कुठल्याही कथा निर्माण करायच्या, आणखी काही निर्माण करायचं आणि सोयीचा तो इतिहास लिहित राहायचा अशी एक पद्धती दिसते. इतिहासामधला हा जो सोयीचा भाव आहे हा सोयीचा भाव चांगला नाही. इतिहास लेखन हे असं काही नसतं, मग कोणी असो, बहुजनापैकी असो किंवा उच्चवर्णीय असोत, कोणी असो, इतिहास इतिहास असतो आणि तो इतिहासाकडे इतिहास म्हणून पाहायला हवं. अशी दृष्टी आपल्याकडे नव्हती पण असायला पाहिजे. अशी दृष्टी असणारा एक महत्वाचा इतिहासकार म्हणून जर आपण उल्लेख करायचं ठरवलं तर महात्मा फुलेंचा उल्लेख करता येईल. महात्मा फुलेंनी अगदी देवदेवतांना सुद्धा, खंडोबा वगैरे हे जे देव होते या देवतांना सुद्धा बोलतं केलं. म्हणजे हे इतिहास लेखनाचे साधनं आहेत आणि यांना आपण बोलतं केलं पाहिजे, तरच आपला खरा इतिहास आपण शोधू शकू अशा पद्धतीची मांडणी
या महात्मा फुलेने केली आणि महात्मा फुलेने खरा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला, इतिहासाचं स्वंद स्वरूपच पालटून टाकण्याचा आणि इतिहासाचा खरा शोध घेण्याचा प्रयत्न केला. इथे ज्यांच्या ती लेखणी होती त्यांनी जो त्यांचा इतिहास लिहिला आणि तोही कमालीचा खोटा लिहिला, ते खोटं पण उघड उघड करण्याचा आणि खरा इतिहास लिहिण्याचा, इतिहासाचा दांडोळा घेण्याचा, इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेने फार जबाबदारीनं आणि फार मेहनतीनं प्रयत्नानं केलेला आहे हे आपण लक्षात घेऊ. इथे ते विवेचनाचा घटक नाहीये, पण मी जाणीवपूर्वक तुम्हाला याच्यासाठी सांगतो की आज मी होणार राजा इथे हे जे चोखा सागर असेल, त्यांचा साजरा केला जात असणारा जन्मोत्सव असेल, चोखोबाचं शेत असेल, चोखोबाची बंगलेली काशीना मूर्ती असेल, चोखोबाचं जन्मस्थळ म्हणून दाखवता येणारे ठिकाण असेल, किंवा निर्मळा नदी असेल, हे सगळे साधन आहे. हे साधनं जर बोलते केले आपण तर आपल्याला असं म्हणावं लागतं की चोखोबांचा जन्म हा आज ज्याला मेहुणा राजा म्हणून आपण ओळखतो तिथे झालेला असावा, त्यांचं जन्मगाव हे असावं आणि चोखोबांचा जन्म 1268 चा असावा अशा पद्धतीचं आपल्याला म्हणता येत. हा, तेव्हा त्यांच्या जन्माचं हा म्हणजे वर्ष जन्माचा कालखंड आणि दुसरं म्हणजे जन्माचं ठिकाण, ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे या अर्थानं मांडू शकतो. आता शेवटी आणखी एक गोष्ट पाहू आपण, संत चोखामेळ्यांच्या बाबत एक कथा सांगितली जाते आणि ती कथा जी आहे ते कोरेगावशी संबंधित आहे. आता हे कोरेगाव मेवणा राजाच्या आसपास कुठे दिसत नाही कोरेगाव आता हे गाव, किंवा त्या गावाचं नावही नंतरच्या काळात बदललं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा कुठलं छोटं गाव वगैरे असावं. आता ही गोष्ट 700 वर्षापूर्वीची आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर या 700 वर्षामध्ये खूप उलाढाली होऊ शकतात, एखादं गाव दुसऱ्या गावामध्ये विलीन होऊ शकतं, कुठल्या तरी कारणाने जागा सोडू शकतं, आपली वस्ती सोडू शकते, असं काही असू शकतं. किंवा कोरेगाव म्हणत असताना हे कोरेगाव काल्पनिक असू शकतं, किंवा हे कोरेगाव ज्यांनी कोणी ही कथा सांगितली त्या कथेमध्येच चुकून टिपलं गेलं आणि मग ते पुढे तसं चालू राहिलं असं म्हणता येऊ शकतं, किंवा लिहिणाऱ्याने किंवा ज्यांनी हे कवन रचलं त्या कवन रचणाऱ्याने कदाचित चुकून कोरेगाव नोंदवलं असेल, किंवा त्यांनी खरं नोंदवलं पुढे ते खोटं लोकांच्या तोंडी राहिलं असं काही शक्यता आहे. हीच ही शक्यता किंवा असंच असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्या दृष्टीनं महत्वाचं हे आहे विद्यार्थी मित्र हो, की कोरेगावच्या संबंधानं सांगितली गेली कथा ही जी संत चोखा मेळा यांच्या जन्माशी संबंधित आहे. ती कथा अशी आहे की कोरेगावला एक पाटील राहत होते आणि या पाटलांच्या शेती शेतामध्ये आंबे पिकले, आंब्याचा भर म्हणजे दिवस आंबे काढण्याचे दिवस आले, त्यांनी आंबे काढले आणि आंबे काढले त्यानंतर त्यांना असं वाटलं की हे जे पहिल्या पाडाचे आंबे आहेत सुरुवातीचे आंबे आहेत आपण विठ्ठलाला पाठवून देऊ. या गोष्टीतून एक मात्र नक्की लक्षात येते की त्या काळामध्ये विठ्ठलाचं जे महात्मा महात्म्य आहे ते महात्म्य खूप लांबपर्यंत पोहोचलेलं होतं, म्हणजे या विदर्भामध्ये बुलढाण्यापर्यंत महात्म्य आलं होतं. विठ्ठल एवढा सगळ्यांचा आवडता देव झाला होता हे लक्षात येतं, म्हणजे विठ्ठलाचं प्रस्थ बऱ्यापैकी इथपर्यंत पसरलेलं होतं. याचं विवेचन आपण पुढे करू म्हणे नामदेवांच्या संदर्भाने वगैरे, पण इथे आपण लक्षात घेऊ की विठ्ठलाला आंबे पाठवून द्यावेत असं या पाटलांच्या मनामध्ये आलं. आणि मग आता आंबे पाठवून द्यायचे तर काय करायचं, कोणाचे ते आंबे पाठवून द्यायचं, पाटलाच्यानं जाणं शक्य नव्हतं. आणि मग या पाटलांनी त्या काळातला जो महार होता त्या महारांना बोलवलं. महार अगदी अलीकडच्या काळापर्यंत यस्करकी करत किंवा गावातल्या पाटलांचे एका अर्थानं हे चाकरच होते, पगार ठरलेला नसायचा, म्हणजे दरवर्षी त्यांचा मोबदला काही ठरलेला नसायचा, परंतु चाकर असल्याप्रमाणे किंवा गावचे चाकर, गावातल्या लोकांनी सांगितलेलं काम ते ऐकत असत. आता हे तर पाटीलच होते, मग पाटलांनी बोलवून घेतलं. ते कोण होते तर सुदामा आणि सावित्री होते. सुदामा महाराणी त्याची पत्नी सावित्री यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन त्यांनी सांगितलं की बाबा रे आपल्याला आंबे पंढरपूरला पोहोचले करायचे आहे. आता ते नाही कशाला म्हणतील, ते म्हणाले ठीक आहे. आणि मग 700 आंबे, आता 700 आंबे बुलढाण्याहून पंढरपूरला नेणे डोक्यावर नेणे ही खूप अवघड गोष्ट आहे खरं तर, कारण हे लहान असावेत किंवा 700 आकडा काय आपण कथा म्हणून समजून घ्यावं, हे आकडे आपण म्हणजे इथे विवेक
वस्तुनिष्ठ किंवा तार्किक प्रश्न उपस्थित करू नये, कारण ते केले का मग बाकीचेच प्रश्न निर्माण होतात, कारण अंतर एवढं, मग एवढ्या अंतरात कसे गेले वगैरे वगैरे खूप प्रश्न निर्माण होतात। आपण तसंही करू नये, आपण कथा म्हणण्याच्याकडे पाहू आणि या कथेचा अन्वयार्थ कसा लावता येईल ते आपण पाहू। तेव्हा सातशे आंबे त्यांनी या दोघांच्या कडे सुपूर्द केले आणि हे दोघही टोपल्यामध्ये हे आंबे घेतले आणि आंबे घेऊन ते पंढरपूरकडे निघाले। सुदामा पुढे जातो आहे आणि त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी जी आहे सावित्री, ते निघाले दोघ जण जात आहे। बऱ्याच पुढे गेल्याच्या नंतर एका ठिकाणी देवच ब्राह्मणांच्या रूपामध्ये आडवा आला आणि देव ब्राह्मणांच्या रूपात येऊन असं म्हणायला लागला की बाबा रे, मला खूप भूक लागलेली आहे आणि तुमच्या या डालीमध्ये, तुमच्या टोपल्यामध्ये जे काय असे ते मला थोडं द्या। पहिल्यांदा ते चोखामेळ्याच्या समोर आले, चोखामेळ्याने त्यांच्याकडे पाहिलं, चोखामेळ्यांना दया आली त्यांची की यांना काहीतरी मदत करायला पाहिजे, पण चोखामेळ्याच्या कडे विलास नव्हता, कारण काय मदत करणार आहे ते, काय देणार आहेत ते। तो ब्राह्मण जेव्हा त्यांना म्हणायला लागला की तुझ्या डालीतलं काम मला दे, तेव्हा ते म्हणायला लागले की बाबा रे, याच्यावर माझी सत्ता नाही, हे माझे नाहीत आणि हे पाटलांनी दिलेले आहेत आणि ते विठ्ठलापर्यंत पोहोचत करायचे आहेत, लोकांनी दिलेले किंवा लोकांची वस्तू मी कोण देणार, माझा काय अधिकार असणार आहे, मी देऊ शकत नाही। माझं असतं तर मी दिले असते, पण मला माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही आणि हे आंबे मी देऊ शकणार नाही, कारण पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये, ब्राह्मणांच्या नावे पत्र आहे पंढरपूरच्या, आणि त्या पत्रामध्ये आंबे किती आहेत, कोणाकडे पाठवून देत आहोत वगैरे सगळा वृत्तांत दिलेला आहे, आणि त्यामुळे आता मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही असं म्हणून चोखामेळाचे वडील सुदामा पुढे निघून गेले। त्याच्यानंतर मग बाबून सावित्री आली, तर सावित्रीकडे त्यांनी पुन्हा तीच करुणा बागली किंवा तीच मागणी केली की मी असं असा ब्राह्मण आणि भुकेनं मी मरतोय आणि मला एक आंबा द्यावा, माझी भूक जाईल असं करावं। सोयराबाईला ही जाणीव होती की हे आंबे आपले नाहीत आणि आपली एक जबाबदारी आहे तिथे दिले तितके तिथे पोहोचत करणं, पण तिचं जे हृदय आहे हे पिळवटलं म्हणा किंवा आणखी काही म्हणा, तिला खूप करुणा आली त्या ब्राह्मणांची आणि तिने विचार केला की पुढचं पुढे पाहून घेऊ काय व्हायचं ते होईल आता, पण निदान याचा जीव वाचला पाहिजे, आणि म्हणून तिने डालीतला एक चांगला आंबा काढला आणि त्या ब्राह्मणाने दिला। त्या ब्राह्मणाने तो आंबा खाऊन पाहिला आणि तो लगेच असा म्हणाला की हा जो आंबा आहे तो आंबा खूप आंबट आहे आणि असा आंबट आंबा मी काही खात नाही, आणि त्याने तो परत सावित्री म्हणजे सुदामाची जी पत्नी आहे चोखामेळाची आई सावित्रीच्याकडे देऊन टाकला। आता तिच्यापुढे प्रश्न पडला की या उष्ण आंब्याचं करायचं काय, मग तिनं तो आंबा त्या डालीमध्ये न ठेवता डालीमध्ये उष्ण आंबा ठेवायचा कसा, कारण बाकीचे आंबे उष्ण होतील असं तिला वाटलं, पण टाकून तरी का द्यायचा, उलट तिला असं वाटलं की बरं पुरावा की हा आंबा मी असं असं दिलो होतो म्हणायला, म्हणून तिनं तो आंबा येतो आपल्या ओटीमध्ये घेतला आणि मग ते गेले पंढरपूरला जाऊन पोहोचले। पंढरपूरला जाऊन पोहोचल्याच्या नंतर मग पत्र त्यांनी दिलं, तिथे जे पुजारी होते त्यांच्या नावे या कोरेगावच्या पाटलांनी दिलं असेल ते पत्र त्यांना दिलं आणि मग आंबे दिले, त्यांनी ते पत्र वाचलं आणि पत्र वाचल्याच्या नंतर त्या पत्रामध्ये जसं लिहिलं होतं तशा पद्धतीनं, म्हणजे जो आकडा तिथे होता तसा त्यांनी मोजून आंबे मोजायला सुरुवात केली। आंबे मोजले आणि आंबे मोजल्याच्या नंतर एक आंबा कमी भरला। आता आंबा कमी भरल्याच्या नंतर त्यांनी साहजिकच आहे की सुदामाकडे विचारणा केली की एक आंबा काय झाला याच्यातलं, मग त्यांनी आपल्या त्यांनी सांगितलं माझ्याकडून तरी काही नाही, मग त्यांनी पत्नीला विचारलं की काय झालं, मग तिने ते खरं ते सांगितलं की असा असा एक आंबा मी ब्राह्मणाने दिला होता पण त्यांनी तो काही खाला नाही आणि तो आंबा माझ्या ओटीमध्ये आहे। आता चमत्कार काय घडला पहा, कथा सांगते हे कवण लोक कवण किंवा अभंग म्हणा काही म्हणा हे असं सांगते की तिने तो ओटीतला आंबा काढण्यासाठी हात घातला आणि ओटीमध्ये आंबा नव्हताच तर आंब्याच्या ऐवजी एक बाळ तिथं होतं असं दिसून आलं आणि ती दाखवायला लागली की हे आंबा आहे तर निघालं बाण, आणि मग लोकांना नवल वाटायला लागले की अरे हे कसं काय झालं अशा पद्धतीचं की आंब्यापासून बाळ कसं काय, आणि मग तिथे हे जे बाळ आहे ते बाळ चोखलेल्या आंब्यापासून जन्माला आलं म्हणून त्याचं नाव चोखोबा असं ठेवलं गेलं, आणि ते जे बाळ आहे ते बाळ म्हणजेच चोखोबा किंवा ते बाळ म्हणजेच चोखामेळा अशी एक कथा लोकमनामध्ये रूढ। आता हे जे कवण आहे याला आपण अभंग म्हणा काही म्हणा, या कवणाच्या शेवटी नामा म्हणे असं आलेलं आहे, याचा अर्थ काय की हे कवण नामदेवाने लिहिलं असा याचा अर्थ होतो। पण नामदेवाने लिहिलं असावं का, नामदेव खरं तर
समकालीन आहेत चोखा मेळा यांच्या, पण समकालीन जरी असले तरी दुसरी गोष्ट अशी आहे की नामदेव हे चोखा मेळाच्या नंतर 2 वर्षांनी जन्मले आहेत आणि ते चोखा मेळ्यांच्या जन्माविषयी सांगतायत असा त्याचा अर्थ होतो. दुसरं म्हणजे ठीक आहे, असे आयक्यू चोखा मेळाने सांगितलं तर चोखा मेळांच्या आयक्यू कथा त्यांनी रचली असं आपण म्हणू शकू, पण संत नामदेवांच्या अभंगाच्या गाथेमध्ये हे कवन किंवा हा अभंग दिसत नाही. म्हणजे मग आपल्याला असं म्हणता येईल की हे नामदेवांची रचना नाही, पण सभा कदम यांनी संत चोखा मेळा चरित्र आणि अभंग हे जे हा जो त्यांचा ग्रंथ आहे जे पुस्तक आहे याच्यामध्ये हे कवन दिलेलं आहे, सविस्तर दिलेलं आहे, त्याची चर्चा केलेली आहे, त्याची चर्चा बाकीच्या अभ्यासकांनी केलेली आहे. आता कवन कोणाचं असावं? संत नामदेवांचं असण्याची शक्यता खूप कमी आहे. मग कोणाचं असावं? संत नामदेव नावाच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं हे लिहिलं असण्याची शक्यता आहे. नामा म्हणे याचा उल्लेख आपल्या लक्षात येतो, आणि त्यांनी मग नामा म्हणे असं म्हटलं असावं, कारण त्या काळामध्ये जे अभंग रचण्याची पद्धती होती त्या अभंगाच्या शेवटी लिहिणारा स्वतःच्या नावाचा उल्लेख करत असे. आता ही त्यावेळेसची पद्धतीच होती, त्या पद्धतीला धरून ज्यांनी कोणी हे कवन लिहिलं त्यांनी अभंग स्वरूप हे कवन आहे त्यांनी नामा म्हणे असं म्हटलं असावं, म्हणजे दुसरा कुठून तरी नामदेव असावा असेल. दुसरं म्हणजे नामदेवच दुसरा असेल असं नाही, कोणीतरी एक लिहिता येणारा चांगला हुशार वगैरे किंवा कल्पक वगैरे असा एखादा व्यक्ती असावा त्यांनी हे कवन लिहिलं असावं, आणि आपल्या नावावर लिहिलं तर कोण ओळखते असं म्हणून त्यांनी त्या काळात नावाजले नामदेव. म्हणजे त्या काळात म्हणजे ही गोष्ट चोखा मेळा यांच्या जन्माच्या नंतर लिहिली गेली असावी, 20, 25, 30, 35 वर्षाने किंवा 100 वर्षाने नंतर लिहिलेली असेल असं काही नाहीये. तर मग त्या काळामध्ये आपलं हे कोणी मानणार नाही म्हणून त्यांनी संत नामदेवांचं नाव किंवा नामा म्हणे असं लिहून टाकलं असावं असं म्हणता येते. पण ठीक आहे, नामदेवांचं मात्र नामदेवांच्या गाथेत मात्र हा कवन आढळत नाही या अर्थानं आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत जर तुमच्या लक्षात आला असेल तर आता पुढे पाहू. आता पुढे असं की हे कवन जर आपण लक्षात घेतलं तर काय दिसून येतं? तर दिसून हे येतं की संत चोखा मेळा यांचा जन्म अयोनीज आहे असं एक दिसतं, म्हणजे चमत्कारिक असं अवतारी पुरुष वगैरे म्हणू आपण पुढे. जसं संत चोखा मेळाने जसं एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की मी पूर्वी नीळ होतो आणि मग मी कृष्णाची निंदा घडल्यामुळे मला असा महार जातीमध्ये जन्म प्राप्त झालाय वगैरे त्यांची स्वतःचीच मांडणी आहे असं पुढे म्हटलंय. पण मित्र हो, संतांनी काय म्हटलंय, गोष्टी काय सांगतात, कथा काय सांगतात हा भाग ठीक आहे, आपलं हे काम आहे विद्यार्थी म्हणून, आपण काही निवळ भक्त वगैरे अशा काही पातळीवर नाहीये, आपण विद्यार्थी आहोत, आपण अभ्यास विद्यार्थी अर्थानं त्याचा नीट अन्वयार्थ लावला पाहिजे. त्याचा अन्वयार्थ लावताना पहिली गोष्ट महत्वाची ही तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही मान्य केलं पाहिजे की याच्यातलं अयोनीज असणं टाळलंच पाहिजे. कुठलाही माणूस तो किती मोठा असो, संत महात्मा वगैरे वगैरे कोणी असो, तो आईच्याच उदरातून जन्माला येत असतो. तो असा काही कोणी आंबे वगैरे चोखल्यानं जन्माला येत नसतो. आणि हे संतांनी सांगितलेलं आहे, नंतरच्या काळात जरी असलं तरी संत तुकारामांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय की नवसास आयासन वगैरे असं काही लेकर वगैरे होत नसतात. मग असं झालं असतं तर नवरा कशाला करावा लागतो? आता नवरा कशाला करावा लागतो या उत्तर या अभंगातील किंवा या चरणाचा पुढचा भाग तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला सहज लक्षात येईल की गर्भ मातेच्या पोटातच वाढत असतो. हे साधं सूत्र आहे, हे संत तुकारामांनी 17व्या शतकात लिहिलं असलं तरी 13व्या शतकाला लागू होतं किंवा त्याच्यापूर्वी लागू होतं. त्याच्यापूर्वी काही जन्माची वेगळी अशी पद्धती नव्हती. कितीही महात्मा असो तो आईच्या पोटातून जन्मतो आणि जन्मत असताना तो माणूस म्हणून लेकरू म्हणून जन्मते. त्याच्या कर्तृत्वाने नंतर त्याच्यावर संस्कार असतील, त्याच्या सभोवतालची काही वेगळी पार्श्वभूमी असेल, परिस्थिती असेल, काय असेल, म्हणजे काही घडू शकतं. म्हणजे संत तुकारामांच्या आयुष्यामध्ये दुष्काळ आला आणि जीवनामध्ये दुष्काळ आला आणि त्यांचं जीवन पालटून गेलं आणि मागचा एक प्रवास एक तुकडा आणि पुढचा प्रवास वेगळाच तुकडा असं झाला असं जर मी म्हणायला लागलो तरी 100% खोटं असं नाही म्हणता येणार, कारण परिस्थिती माणसाला घडवते, चांगली घडवते त्याची वाईटही घडवते. म्हणजे परिस्थितीनं माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळं रूप मिळू शकते असं आपण म्हणू. पण जन्मताना कोणी असो तो माणूस म्हणून जन्मलेला असतो आणि तो आईच्या पोटातून जन्मलेला असतो असं आपण लक्षात घेऊ
आता तुम्ही आजचे मला संदर्भ देऊ नका, आज विज्ञानाने किती प्रगती केली वगैरे, ठीक आहे, त्याच्याविषयी बोलण्याचा आपला काही संबंध नाही, त्याच्याविषयी बोलणे किंवा विवेचनाचा भागीदार होण्याचं काही कारण नाही. आपण वाचा विचार जर केला तर हे अयोनी जे संत तोकामेळ्यांचा जन्म इथे दाखवलंय, अशा बाकीच्या संतांचा दाखवलाय, संत नामदेवांचाही दाखवलंय किंवा अशा कथा निर्माण केल्या आहेत. आपण संत नामदेवांच्या आईने स्वतः सांगितलंय की मी 9 महिने माझ्या पोटात वागवलेलं आहे या नामदेवाला, ती अशा मी वागवल्या नामदेवाला देव वेडा करतो भुलवतो वगैरे अशा पद्धतीने देवाशी वाद घातलेला आहे. ठीक आहे, हा संदर्भ आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. आता अर्थ असा लावू की पहिली गोष्ट, आपण अयोनिज असणं नाकारलं पाहिजे, आपण अभ्यासक आहोत या अर्थानं ते नक्कीच नाकारलं पाहिजे, असं काही नसते. आणि याच्यामध्ये आपण संत चोखामेळाचा अनादर करतोय, संतांचा अनादर करतो आहे किंवा त्यांच्या संत असण्याचा अनादर करतोय वगैरे वगैरे असं काही नाही. कुठलं कोणाचंच मोठेपण, कोणाचंच श्रेष्ठत्व, कोणाचंच व्यक्तिमत्वाचं अगदी व्यापक असणं, मोठेपण असणं वगैरे हे काही त्याच्या जन्मानुसार ठरत नसते, हे त्याच्या कर्तृत्वाचा भाग असते. म्हणजे संत चोखामेळांचा जन्म देवानी चोखलेल्या कुईपासून होणं हे टाळलं म्हणजे संत चोखामेळा लहान होतात असं कोणाचं म्हणणं असेल तर ते चूक आहे. संत चोखामेळांचं मोठेपण, त्याचा कुईपासून जन्म होणे, लोकां देवानी चोखलेल्या कुईपासून जन्म होणे याच्यात बिलकुल नाही, अंश मात्र सुद्धा नाही. संत चोखामेळाच्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण, संत चोखामेळा यांचं श्रेष्ठत्व, त्यांचं संत असणं, त्यांचं माणूस असणं, त्यांचा कवी असणं, हे सगळं जे आहे ते संत चोखामेळाचं स्वतंत्र कर्तृत्व आहे आणि ते कर्तृत्व जन्मानंतरच आहे. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. ज्यांना माणूस नावाचा प्राणी थोडाफार कळतो आणि ज्यांना माणसांच्या कर्तृत्वाविषयी थोडंफार कळतं, ते कर्तृत्व महत्वाचं असते हे ज्यांना थोडंफार कळतं, तो कोणीही माणूस ही गोष्ट मान्य करेल. मला वाटतं तुम्ही विद्यार्थ्यांनी मान्य करावं, त्याच्या जन्माशी त्यांचा जन्म जो देवणीज वगैरे मानला गेला ही गोष्ट आपण पहिल्या बाजूवर नका, ठीक आहे. हे विवेचन जे इतके मी बोललो ते त्याच्यासाठी. मग आता त्या आंब्याचा किंवा चोखलेल्या आंब्याचा अर्थ काय लावता येईल? मित्र हो, अर्थ असा लावता येईल की संत चोखामेळाचे जे आई वडील आहेत त्या दोघांनाही म्हणजे सुदामा आणि सावित्री यांना खूप दिवस अपत्य झालं नसावं आणि त्यांनी देवाला नवस वगैरे केलेला असावा की आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ वगैरे आणि आम्हाला बाळ होऊ दे, अशा पद्धतीनं आजही समाजामध्ये लोक हे करतात. हा, आणि मग ते योगायोगानं जेव्हा त्यांना नाही, आता एरवी तर जाणं त्यांना शक्य नसेल कदाचित, कारण नाही म्हटलं तरी बुलढाणा जिल्हा आणि पंढरपूर याच्यातलं अंतर 400 किलोमीटरच्या आसपास भरू शकते. मी काय आता नेमकं मला नाही माहित, पण साधारणतः इतकं भरू शकते किंवा मला वाटतं याच्यापेक्षा जास्त भरू शकते. आता इतक्या अंतर, इतकं अंतर म्हणजे 100-125 कोस, कोसामध्ये जर आपण पाहिलं तर इतकं अंतर ते कसं काय चालून जाणार? बरं, त्यांना जाण्याची संधी आहे का? गावातले माणसं जाऊ देतील का? कारण तो बलुतेदारापैकी एक आहे. आता बलुतेदाराला कोण जाऊ देणार? कारण तो गावासाठी राबणारा आहे. आता याला शक्य नव्हतं ते जाणं, मग आता शक्य नाही तर काय करणार तो? अवघावघानं कोरेगावच्या पाटलांनी त्यांना आंबे घेऊन जाण्यासाठी सांगितलं आणि घेऊन जाण्यासाठी सांगितल्याच्या नंतर अवघावघानं त्यानिमित्ताने त्यांनी तिथं आंबे दिले आणि दुरून का असे ना विठ्ठलाचं दर्शन घेतलं असेल, त्यांचा नवश अवघावघानं पूर्ण झाला असेल. आणि मग आल्याच्या नंतर, इकडे आल्याच्या नंतर, गावी आल्याच्या नंतर पुढे ठीक आहे, काही पुढच्या काळामध्ये चोखामेळाचा जन्म झाला असेल. आता चोखामेळाचा जन्म झाल्याच्या नंतर यांनी देवाच्या आशीर्वादानेच आपल्याला म्हणजे लेकरू झालं असं म्हटलं असेल, किंवा कदाचित कोणीतरी एखादा चोखलेला आंबा किंवा उष्टा केलेला आंबा यांना परत दिला असेल आणि यांनी प्रसाद म्हणून स्वीकारला असेल. सावित्रीनं चोखामेळाच्या याने ते खाल्लं असेल. त्या काळामध्ये महार समाज लोकांनी दिलेलं उष्ट खात होता हे अगदी इतिहासानं नोंदवलेलं सत्य आहे. म्हणजे ना मला महारांच्या विषयी वाईट बोलायचं आहे, ना मला उच्चवर्णीयांच्या विषयी वाईट बोलायचं आहे किंवा त्यांच्यावर टीका करायची नाही, मला फक्त सत्य सांगायचंय. आणि हे सत्य अगदी अलीकडच्या काळातले, तुम्ही म्हणजे 20व्या शतकातले दलितांची आत्मकथनं जरी वाचली तरी तुम्हाला लक्षात येईल काय ते.
बेबी कांबळे यांचं जिनामुचं नावाचं जर आत्मकथन तुम्ही वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पंक्ती जेव्हा उठत तेव्हा त्या पंक्ती उठल्याच्या नंतर पात्रावरचं जे उष्ट असायचं ते उष्ट सगळं एका टोपल्यामध्ये पाटीमध्ये जमा करत असत आणि जमा केलेलं ते उष्ट चावडीवर नेऊन मार वाटून घेत असत हे वास्तव तिनं नोंदवलेलं आहे. तिनं हे वास्तव नोंदवले म्हणून नाही, माझ्या पिढीनं अशा पद्धतीचं हे म्हणजे वास्तव डोळ्यांनी पाहिलेलं आहे, माझ्या अगोदरच्या पिढीने ते त्यांनी अधिक तीव्रपणे पाहिलं. हे आपल्या कालच्या जीवनाचं सत्य आहे, आपल्या इतिहासातलं सत्य आहे, अतिशय वाईट आहे, अमानुष आहे. हे कोणीही मान्य करेल, कुठल्याही संवेदनशील माणसाला तसं वाटेल किंबहुना ते तसंच आहे. आणि हे असं असण्याच्या पाठीमागे त्या काळातलं दारिद्र्य जसं आहे तसं त्या काळातले काळातली सामाजिक व्यवस्थाही आहे. म्हणजे विशेषतः काळाचं दारिद्र्य ठीक आहे, अन्नाचा तुटवडा ठीक आहे, अन्नाचा अभाव ठीक आहे, पण म्हणून मग विशिष्ट जातीतल्याच माणसाने उष्ट का खायचं या प्रश्नाचं उत्तर कुठे आपल्याकडे. म्हणून एकीकडे त्या काळात अन्नाचा असणारा अभाव आणि दुसरीकडे सामाजिक व्यवस्थेची केलेली धर्मव्यवस्थेने सामाजिक व्यवस्थेची केलेली मांडणी या दोन्ही गोष्टी त्याला कारण आहे एवढं आपण लक्षात घेऊ. हे विवेचन मित्र मी तुमच्या पुढे याच्यासाठी ठेवतो आहे की संत चोखा मेळा यांच्या आई वडिलांनी अशा पद्धतीनं कोणीतरी उष्टा दिला आंबा खाला असण्याची शक्यता आहे, प्रसाद म्हणून खाला असण्याची शक्यता आहे. आणि मग त्याच्यानंतर वर्षभराच्या काळात किंवा कुठेतरी पुढच्या काळामध्ये गर्भरायला चोखा मेळ्यांचा जन्म झाला आणि मग त्यांना असं वाटलं असावं की तिथे आपण पंढरपूरमध्ये जो ब्राह्मणाने किंवा कोणीतरी दिलेला किंवा विठ्ठलाच्या पुढे तिथे ठेवला कुठला तरी एखादा आंबा वगैरे आपण खाला आणि तो प्रसाद म्हणून आपण स्वीकारला होता आणि त्या प्रसादामुळे आपल्याला मूल झालेलं आहे आणि म्हणून मग त्यांनी त्यांचं नाव चोखा मेळा वगैरे ठेवलेलं असू शकते. पण हे मूल सावित्रीच्या पोटातून जन्मलेलं आहे याविषयी बिलकुल दुमत असण्याचे काही कारण नाही. लोक आजही म्हणत असतात की देवाच्या आशीर्वादाने लेकरू झाले, ईश्वर कृपेचे फळ आहे, किंवा देवाचा आमचं हे लेकरू म्हणजे देवाचा प्रसादच म्हणायचा, किंवा हे नवसाचं लेकरू आहे, हा ईश्वराचाच आशीर्वाद आहे, असं लोक सहज बोलता बोलता म्हणतात. मी खेड्यातूनच जगलो, मी माझा जन्म खेड्यातूनच आहे आणि मी असं अनेकदा लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की नवसाचं लेकरू आहे भाई असं म्हणत असत. तेव्हा त्याही काळामध्ये संत चोखा मेळ्यांकडे पाहण्याची ही त्यांच्या आई वडिलांची दृष्टी की हे नवसाचं लेकरू आहे, हे देवाच्या आशीर्वादाचा भाग आहे, देवाच्या आशीर्वादाचंच फळ आहे. आणि त्यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या समजुतीत असणारी ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ते जे बोलत राहिले त्या बोलत राहण्यातून पुढे हे कवन निर्माण झालं असावं आणि या कवनाचा अर्थ या त्यांच्या बोलण्याशी लावो, या चोखामेळाचा जन्मच असा झालेला आहे अशा पद्धतीची एक मांडणी केली गेली असावी. पण ह्या कवनात म्हटलंय तसं चोखा मेळा हे बिलकुल असं हे नाही म्हणजे कयोनीज वगैरे नाही. आता चोखा मेळा हे नाव ठेवण्याचं पाहिलं तर तुमच्या असं लक्ष येईल की खेड्यामध्ये लोक आजही कचरू कोंड्या धोंड्या वगैरे असे नावं ठेवतात, मर्या अशा पद्धतीचे नावं ठेवतात आणि त्याच्या पाठीमागे वेगवेगळे कारण आहेत की माझं लेकरू धोंड्यासारखं दगड धोंड्यासारखं होऊन जगू दे म्हणून दगडू असेल धोंड्या असेल किंवा दगडू धोंडीबा असे नावं ठेवतात, माझं लेकरू टाकून दिल्या कचऱ्यासारखं का असेल आपण ते जगलं पाहिजे अशा पद्धतीची कल्पना म्हणून नाव कचरू ठेवायचं, केरबा नाव ठेवायचं, असे अनेक नाव आहेत आपल्याकडे, मरीबा नाव वगैरे हे नाव आहेत आपल्याकडे. ही माणसं जिवंत आहेत अशा नावांची आणि खेड्यामध्ये ही परंपरा आहे. तसंच आपलं लेकरू जगलं पाहिजे म्हणून असे वेगळे नावं ठेवायचे, चोखलेल्या आंब्याचा आशीर्वाद म्हणा किंवा ही एक कल्पना अशा पद्धतीची की चोखलेल्या ह्याच्यापासून उष्ट्यापासून जन्मलेलं माझं लेकरू आहे ते जगलं पाहिजे, त्याला दृष्ट वगैरे कोणाची लागायला नको आहे असं म्हणूनही कदाचित हे नाव ठेवलं गेलं असावं. आता हे असंच आहे का आणखी काय वेगळं असू शकते, पण एवढं आपण इथे विद्यार्थी म्हणून एवढं लक्षात घेऊ की हे कवन संत नामदेवांच्या अभंगात आढळत नाही आणि या कवनात जे सांगितलंय तसा संत चोखा मेळा यांचा जन्म ऐवणीच नाही. संत चोखा मेळा यांचा जन्म माणूस म्हणून झाला. पुढे यांच्या कुटुंबामध्ये म्हणजे सुधामा आणि सावित्री या आई वडिलांनी यांचा प्रतिपाळ केला, लहानाचं मोठं केलं चोखा मेळा
त्या काळातले जे इतर महार जगत होते, त्यांचं जे जगणं होतं त्या जगण्याप्रमाणे हे जगत होते, मोठे झाले आणि पुढे मग हे नावारूपाला आले. यांचं नावारूपाला येणं जे आहे ते मात्र इथे घडलेलं नाही, म्हणजे नवणा राजामध्ये घडलेलं दिसत नाही. यांचं संत होणं वगैरे पंढरपूरला वगैरे दिसते. तर आता मित्र हो, इथे आपण एवढंच लक्षात घेऊ की संतत्व का मिळतं, जन्म कसा झाला, चरित्र कसं नोंदवलं गेलेलं आहे. 1268 यांचा जन्म वगैरे आपण मानू, यांचा जन्म इथे मेवणा राजाला झाला असं मानू, मेवणा राजा यांचं जन्मस्थळ आहे असं आपण म्हणू. पुढच्या विवेचनामध्ये आपण यांची ही जी जन्मभूमी आहे तसं कर्मभूमी कुठली आहे आणि ती तीच का आहे याच्याविषयीच विवेचन करू. मित्र हो, सध्या आपण चोखा मेळा यांच्या व्यक्तिमत्वाविषयी पाहतो आहोत, किंवा संत चोखा मेळा यांचं एक चरित्र आपण उभं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. एकदा यांचं चरित्र पूर्णपणे तुमच्या लक्षात आलं, हे व्यक्तिमत्व तुमच्या लक्षात आलं की पुढे आपण मग त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं आणि एकूणच त्यांच्या अभंगांचा आपण अभ्यास करू. अभंगही लक्षात घेऊ म्हणे तो पुढचा भाग आहे. आज आपण इथे थांबू म्हणे. पुढच्या तासामध्ये आपण संत चोखामेळा यांच्या कर्मभूमीच्या विषयी आपण विवेचन करू म्हणे. ठीक आहे.